नाना आ हा तुमचा नानीचा लक्ष्मीनारायणचा जोडा शोभत असेल. कशाचा लक्ष्मीनारायणाचा? माय तुई नानी लईच आजादबाई होती. कस काय? कस काय म्हणजे काय? तुला सांगतो एक नंबरची हेकाडी बाई. तिला जर मी म्हणलं मला भाकऱ्या खाऊ वाटाल्यात तर तिनं चपात्या करून ठेवा. आणि तिला म्हणलं मग जरासं घट्ट वाणाचं पिटलं कर बरं तर तिनं पातळ बुळुक वरण करून ठेवा. आणि ज्या दिवशी वरण कर म्हणलं त्या दिवशी पिटलं करून ठेवा. असली तर बाई होती तुई नानी. लय अवघड होत म्हणा की तुमचं. मग कुठं फिरायला घेऊन जातो त्या की नाही नानीला? अये माय तू या नानीला असं बाजारला नेलंय का नाही? असं घट्ट धरून ठेवावं लागत गेलं. घट्ट? कस काय? अय माय तिनं तिला सांगितलं कोणाचं काही चोरशील बरं म्हणलं तर दोन चार वस्तू तरी चोराव तिनं. आणि सगळ्याचे भांडणं मग मयावर मलाच निस्तराव लागायचं. मग कुठं फिरायला ट्रीपला वगैरे कुठं गेल्या की नाही? मग ट्रीप म्हणजे अहो फिरायला हो कुठं? सहल. सहली गाव. तिला नेलत की माहिती तिकडं ट्रीपला? कुठं? गोव्याला. बाप गोव्याला? गोव्याला. मज्जाच मज्जा म्हणा की मग. कशाची मजा कशाचं काय आलं विचार करून करून माझ्या डोसक्याला केस राहिला नव्हता. काय झालं असं? अय मा तुला सांगतो या नानीला त्या जहाजात बसील आणि समुद्रात न्यावा म्हणलं. बाई बसली जहाजात तिला म्हणलं पकधर बर पडशील पाण्यात तर तिनं म्हणली मी उडीच टाकतेन. टाकली उडी तिनं. अरे बाप रे बाप. तुमच्यावर विश्वासच नव्हता म्हणा की? विश्वासाचा नाहीये. बाईच लई एकाडी होती. तिला म्हणलं माझ्या हाताला धर आणि वरी ये. म्हणली मी मरते पण तू या हाताला धरना. असली तर बाई होती. आखरीच्याला तिनं त्या झाजवाल्याच्या हाताला धरून वरी आली पण माझ्या हाताला आज्या बाद धरली नाही तिनं. नाना लय अवघड झालं. मग कसं हॅन्डल करत होता मग नानीला तुम्ही? मला नंतर त्याची ते ही आली की काय काय म्हणतात ते. अच्छा टेक्निक. टेक्निक आली मला. मग मी काय करायचं? मला जेव्हा चपात्या खाऊ वाटाल्यात तेव्हा तू या नानीला सांगायचं आज भाकऱ्या कर बर. नानी म्हणायची कशी भाकऱ्या करते? मी आज चपात्या करते. तर अशी चपात्या करायची. तिला मी म्हणायचं माझ्या कपडे धुशील बर. सांगून ठेवतो माझ्या कपड्याला हात लावायचा नाही. तिनं फाटच माझे कपडे धुवून ठेवा. व्हेरी चालाक हा नाना. मग बापा लग्न केल्यावर सगळे लोक चालाक होते तर.